गुजरात यांची मुंबई, मराठी माणसाची मुंबई आणि तितकीच उत्तर भारतीयांची सुद्धा मुंबई असं म्हणून ज्या भागाचं वर्णन केलं जातो तो भाग म्हणजे उत्तर मुंबई. उत्तर मुंबई भागातही प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे, जोरासोरात प्रचार सुरू झाला आहे. उत्तर मुंबईतले लोक या लोकसभा निवडणुकांविषयी काय विचार करत आहेत हेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बोल मुंबई बोलच्या या भागात. चला तर मग जाणून घेऊया उत्तर मुंबईमध्ये राहणाऱ्या मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे. भाग असा आहे ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी सुद्धा आहे, तसंच या ठिकाणी उच्चभ्रू पण राहतात. गुजराती वर्ग जो आहे तो सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि मराठी माणसं सुद्धा आहेत. या ठिकाणी दोन उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला ज्याला म्हणता येईल ती सुरू आहे, ती म्हणजे गोपाळ शेट्टी आणि संजय निरुपम. संजय निरुपम विद्यमान खासदार आहे, जोरासोरात प्रचार सुरू आहे आणि गोपाळ शेट्टींचा प्रचारसुद्धा तेवढाच जोमानं चाललेला आहे. एक सर्वसाधारण मुंबईकर जो आहे तो अशा ठिकाणी दुपारच्या वेळेला वडापाव खायला नक्की येतो. भैया बताया किसकी लहर है, कौन सा लगता है पार्टी जीतेगा? कांग्रेस जीतेगी या बीजेपी जीतेगा तो मालूम नहीं. आप किसको वोट करेंगे? मैंने तो राजस्थान को अभी तक मेरे को पर्ची नहीं आया तो मैं किसको वोट दूंगा ये मेरे को मालूम नहीं. बीजेपी लग रहा है. आप वोट किसको करेंगे? मैं तो गाँव में तो आप ये सब क्या करें. अच्छा, बहुतेक या भागामध्ये उत्तर भारतीय लोक राहतात, यांच्या सगळ्यांचं मतदान जे आहे ते त्यांच्या त्यांच्या गावात आहे आणि त्यामुळंच मोठी अडचण आहे. संजय निरुपमांना म्हणूनच भीती आहे. ये बताइए भैया कौन जीतेगा, क्या लगता है किसका जोर है? भाजपा, भाजपा जीतेगा. क्यों? क्यों भाजपा का दूसरा कोई है ही नहीं उसके टक्कर लेने वाला. क्यों जीतना चाहिए भाजपा, क्या करेगा आपके लिए? अरे देखो जो करेगा तो करेगा, नहीं करेगा तो भी अच्छा है, करेगा तो भी अच्छा है. कांग्रेस पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद. सभी भाई और बहनों, आने वाले दिनों में 24 तारीख को वोट कर 24 तारीख को भारी बहुमति से विजय प्राप्त करना है. उमेदवार संजय निरुपम आपल्या बरोबर आहे. संजय जी, तुम्ही मला सांगा की असं म्हटलं जातं की मोदीची लहर आहे, तर तुम्हाला फटका बसेल का त्याचा? मला कुठेही मोदीची लहर दिसत नाही. आज ही जो लहर आहे फक्त लाट एक मीडियामध्ये आहे. ग्राउंड रियालिटी अगर जो तुम्ही बघा तर कुठेही मोदी 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 चालते नाही. उत्तर मुंबईमध्ये मोदीपेक्षा संजय निरुपमची जास्ती लहर आहे. पण मलाही सांगा, तुमच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तुम्ही उत्तर भारतीयांचं खूप प्रतिनिधित्व करता, त्यामुळे मराठी मतं तुम्हाला पडणार नाही? मी उत्तर भारतीयपेक्षा मराठी लोकांचं जास्त काम करतो. मी जर उत्तर भारतीय आहे तर शेट्टी दक्षिण भारतीय आहे. तर मराठी भाषिकांना एक ऐसा उमेदवार पाहिजे ज्याने त्यांचं काम केलेलं आहे. आणि मी अख्खा, नमस्कार भैया, मी अख्खा उत्तर मुंबईमध्ये, संपूर्ण उत्तर मुंबईमध्ये मराठी भाषिकांच्या, गुजराती भाषिकांच्या खूप काम केलेलं आहे. आणि यामुळे मला असा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की मराठी लोकांचा खूप आशीर्वाद मिळेल. आमचं काय होईल? आमचा काय उपयोग नाही, आम आदमी पार्टी ना काय उपयोग नाही. ते फक्त दिल्लीमध्ये आहेत आणि बाकी त्यांचे जे नेते आहेत तिकडे तिकडे थप्पड थप्पड खातात आणि काय करतात मला काही माहीत नाही बाबा. पण या विभागात आम आदमी पार्टीचा काय नाही, ते त्यात फक्त इकडे तिकडे ते फिरणार बस. तुम्ही ट्रेनमध्ये जातात किंवा मच्छी मार्केट जातात, कुठे पण जातात, तुम्ही कुठे विचारू शकतात, ते म्हणतात की नाही संजय निरुपमने आम्हाला बहुत काम केलं. मी झोपडपट्टीवाल्यांचं काम करतो आणि बिल्डिंगवाल्यांचं पण काम करतो. बिल्डिंगवाल्यांसाठी मी डीम कन्व्हिन्सचं काम करून दिलं. नंतर 278-280 बिल्डिंग आहे तिकडे आम्ही मी बोरवेलचं काम करून दिलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये लोक गॅस पाईपलाईन 500 फॅमिली 500 बिल्डिंग असं आहे की गॅसच्या पाईपलाईनचं कनेक्शन आणून दिलेलं आहे. तो बिल्डिंगसाठी पण खूप काम करतो. हा मी होय, मी ॲक्सेप्ट करतो की झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक गरीब लोक आहेत, त्यांना खूप समर्थन पाहिजे, सहकार पाहिजे. तो बिल्डिंगवाल्यांसाठी मी, झोपडपट्टीवाल्यांसाठी मी खूपच काम करतो. दादा काय करता? रिक्षा चालवतो. बरं मला सांगा कोणाची लहर वाटते तुम्हाला? माझं दोघेही उतरलेले चांगले, दोघांची चाललेली आहे. आपण मोदी का राहुल गांधी? मला तर वाटतं की 10 वर्ष त्यांना दिलेले आहे, आता
एक चान्स ह्या ना दुसऱ्याने द्यायला पाहिजे, मोदींना द्यायला पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये मी 2 रुपये किलो गहू आणि तांदूळ घेतलेले आहेत, पण आता पुन्हा एकदा गेलो घ्यायला तर बोलले नाही ते बंद झालं. तर त्याच्यावरून आता विचार करावा लागेल कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला, कोणाची लहर आहे आता? तर मोदी जसं सर्व बोलतात, मोदीला आता बघूया आपण काय होईल. एकाला दिलेलं आहे, आता एकाला दुसऱ्याला देऊन बघूया आपण काय होईल. गोपाळ शेट्टी संजय इसमे तर टफाईट तर होणे वाले उसमे अभि कोण जिंकतो भगवान को मालूम आहे. सध्या नरेंद्र मोदीजींचीच लहर आहे. गोपाळ शेट्टी नरेंद्र मोदी बरोबर आहेत, त्याच्यामुळे गोपाळ शेट्टीचा चान्स जास्त वाटतं. तुमचं मत कोणाला असेल, गोपाळ शेट्टींना का नरेंद्र मोदींना? नरेंद्र मोदींसाठी गोपाळ शेट्टींना. महंगाई के हिसाब से परिवर्तन चाहिए देश में, इसलिए मोदी को हमको लाना है, भारत का प्रधानमंत्री बनाना है. मोदी 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 मोदी. आपण आलेलो आहोत आता उत्तर मुंबईच्या कांदिवली परिसरातल्या महावीर नगर इथं. गुजराती समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतो, मराठी बांधवही काही प्रमाणात आहे, परंतु गुजराती समाजाचं प्राबल्य या संपूर्ण भागामध्ये आहे. राम नाईक भाजपचे 5 टर्म या भागातून निवडून आलेले आहेत, पण गोविंदानं काँग्रेसच्या त्यांचा पाडाव केला, त्यानंतर संजय निरुपम हे सुद्धा याच भागातून निवडून आलेले. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की जो काँग्रेस चा आज गड बनलेला आहे, पूर्वी तो भाजपचा गड होता. आप बताइए क्या लगता है किसका जोर है यहाँ पर? संजय निरुपम. कुछ तो चेंज होना चाहिए. क्या वजह हुई कि लोगों ने कांग्रेस को मतदान करना शुरू कर दिया? इधर सब ज्यादा गुजराती भी ज्यादा है, इसके लिए अभी बोलता है संजय निरुपम को देना चाहिए और कांग्रेस में देना चाहिए. क्यों इस बार तो बोल रहे हैं मोदी की लहर है? नहीं, हमको मोदी नहीं चाहिए. अभी इधर जो है वो संजय निरुपम है, वही हम लोग को चाहिए. इधर जो काम करेगा आगे आएगा उसका ही देगा, क्योंकि इधर हमारा कुछ काम होता नहीं है, क्योंकि गटर का लाइन नहीं होता है, कचरा का नहीं होता है, कुछ भी नहीं होता है. काम तो वो आएगा तो सब काम करेगा. तुम्ही सांगा मला काय वाटतं या वेळेला कोण जिंकून येईल तुमच्या भागातून? संजय निरुपम. अपना लाभ भी देखना चाहिए ना, तो वही संजय निरुपम को सब लोग मत देते है. तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतंय? संजय निरुपम ही आएंगे, जो बोलेंगे वो काम करके ही देते हैं संजय निरुपम. तो जो एक बोलते हैं जो हमारा पाइपलाइन का नहीं आ रहा था पानी, तो उसने ही करके दिया है हमको, तो संजय निरुपम अच्छा है. गोपाल शेट्टी का इधर इतना नाम नहीं है. क्यों? क्योंकि वो आज तक कभी आया ही नहीं यहाँ पे. एक भी बार जब से आया तभी यहाँ से कभी आए नहीं. संजय निरुपम बहुत बार यहाँ पे आके गए हैं. पण गोपाळ शेट्टी तर आमदार आहेत आणि यावेळेला पहिल्यांदाच ते खासदारकीसाठी उभे राहत आहेत. लेकिन यहाँ पे जो संजय निरुपम का मुंह सबके मुंह पे संजय निरुपम नाम है, वैसा गोपाळ शेट्टी का नाम नहीं है. वो जगह पे योगेश सागर रहता, तो एक बार योगेश सागर चुन के आते थे, क्योंकि गोपाळ शेट्टी का कहीं भी नामोनिशान नहीं है यहाँ पे. आपण बघतो वेगवेगळी मतप्रवाह आहेत, पण या भागामध्ये विशेषतः महावीर नगरामध्ये आपल्याला दिसून येत आहे की संजय निरुपमांचं काम जे आहे ते इथल्या लोकांना भावतं आहे. इथले लोक म्हणत आहेत की यावेळेलाही संजय निरुपम म्हणजे थोडक्यात काँग्रेसचा बोलबाला आहे. आपण आता आलो आहोत मालाड पश्चिम स्टेशनच्या मच्छी मार्केटच्या बाहेर, जिथं तुम्ही बघतात हे रोज कायम अशा स्वरूपानं वर्षानुवर्ष धंदा करतात. या ठिकाणी लोकांचे दाढी करणं आणि केस कापणं हा त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडून जाणून घेणं. आप बताइए कौन सा पार्टी का बोलबाला लग रहा है इस बार इलेक्शन में? अब तो इलेक्शन के बाद पता चलेगा कौन जीतेगा कौन हारेगा. आपका वोटिंग किसको होगा? आप देखिए हमारा तो वोटिंग नहीं है यहाँ पर, तो हम क्या कह सकते हैं. मुंबईत अनेक लोकांची ही समस्या आहे की त्यांचं या भागामध्ये वोटिंग नसतं. बरेच जण या ठिकाणी एकवटलेले आहेत, सगळ्यांना उत्सुकता आहे की नेमकं आम्ही काय करतोय त्याची. अंगल आप बताइए किसका बोलबाला है इस बार इलेक्शन में? बोल नहीं सकता है किसका बोलबाला है किसका नहीं है, अब तो समय बताएगा. अंकल आप बताइए आपको क्या लगता है? वैसे कहते हैं कि मूछे हो तो नथुलाल जैसे, आपकी मूछे भी काफी अच्छी है माशाल्लाह. ये बताइए कि क्या लगता है किसका बोलबाला है इस बार? मालूम नहीं है अभी, सबके बराबरी में है. अपना जो अपना अपना मत जो अपने छिपा कर रखता है आदमी. आपका वोटिंग कहाँ पर है? हमारा वोटिंग जो है बॉम्बे में है, लेकिन कहेंगे मतलब कि अभी जो आएगा हमारा तो अपना देखेंगे हम. ऊपर तो नहीं कर सकते ना, अपना भी रोजी रोटी है, पेट के सवाल है, कोई किसी की बात तो नहीं बता सकता. नेमकं कोणाला वोट द्यायचं हे काही लोक सांगायला तयार आहेत, तर काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही आमचं मत कोणाला देऊ हे अजून सांगणार नाही. मुंबईत जसं जसं ऊन तापू लागलं आहे तसं तसंच राजकारण सुद्धा तापू लागलेलं आहे. उत्तर मुंबईमध्ये आपण आलेलो आहोत, उत्तर मुंबईमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळेच राजकीय पक्ष
या ठिकाणी प्रचार करतात, पण जराशी विश्रांती उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये दुपारच्या वेळेला घ्यायला ते विसरत नाही आणि अशा वेळेला कार्यकर्ते असो सर्वसामान्य मुंबईकर असो विसावतो तो अशा लिंबू सरबताच्या ठेल्यावर, अशाच एका ठेल्यावर आपण आलेलो आहोत. भैया ये बताइए, इलेक्शन चल रहा है, क्या लगता है कौन जीतेगा इस बार? कांग्रेस. क्यों भाई? कांग्रेस का पहले से बोलबाला है, इसलिए कांग्रेस आएगी. क्यों जीतेंगे? क्यों? सच में बताइए कि क्या संजय निरुपम ने क्या क्या किया है? पहले क्या इधर एरिया ने काम भी किए हैं, हर जगह बोरिंग किए, बिंडल ने हर जगह, गणेश नगर भी काम किए हैं, एरिया की वजह से जीत सकते हैं. आप कौन से इलाके में रहते हो? मैं लालजी पाड़ा रहते हैं. ये तो पूरा झोपड़पट्टी वाला इलाका है, वहाँ से निकलेंगे ना सब तो अच्छे वाले घर में जाएंगे सब लोग. हाँ, अच्छे वाले घर में जाएंगे, फ्लैट में जाएंगे. आपण बघतोय की काँग्रेसचं जे म्हणणं आहे की आम्ही झोपडपट्टी काढून त्या ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरांना घर देणार आहोत, तशी अपेक्षा या लोकांना आहे. मोदी का त्यांनी उन्होंने बहुत काम किया है गुजरात में और मोदी का ही अभी मोदी आने चाहिए. क्या लगता है क्या बदलाव लाएंगे मोदी? महंगाई कम हो जाएगी, फिर गरीबी मिटा देंगे और जो रस्ते वस्ते हैं सब खड्डे खुड्डी सब कम हो जाएगा और सब अच्छा कर देंगे. पर यहाँ पर तो उम्मीदवार गोपाल शेट्टी है. वो तो पता है, बट अभी देखते हैं क्या होता है. जब तो आपका वोट किसको रहेगा? मोदी, मोदी सरकार. मोदी सरकार, आपकी बात, मोदी सरकार. बीजेपी का कैंडिडेट कौन है? अपना मुंबई में अभी मालूम नहीं. बहुत वेट किया था ये मेरा 18 ईयर्स कब कंप्लीट होगा करके, तो कोई वेट करूँ कि 24 अप्रैल कब आएगा वोट करने के लिए. गोपाळ शेट्टी यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे. गोपाळ शेट्टींबरोबर आपण बोलणार आहोत. गोपाळजी, तुमच्या बाबतीत असं म्हटलं जातं की संजय निरुपम वरचढ आहेत आणि मोदींचा करिश्मा इथं चालणार नाही. हे संजय निरुपमचा दिवसा पाहिलेलं स्वप्न आहे. संपूर्ण देशभरामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत मोदीजींचा लहर आहे आणि उत्तर मुंबईमध्ये तुम्ही पाहत असाल हजारोच्या संख्येने कार्यकर्ते प्रचाराला येतात. ज्या खिडकीतून लोक हात दाखवतात, गाडीतून दाखवतात, मतदारांचा इतका जबरदस्त प्रतिसाद आहे. मी स्वतः 5 वेळा निवडणूक लढून जिंकलेलो आहे आणि 6व्यांदा आहे, तर मतदारांचा रिस्पॉन्स मला कळतो. मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो, एक प्रचंड मताधिक्याने मी 16 तारखेच्या काउंटिंगमध्ये आणि 24 तारखेच्या मतदानामध्ये विजय होणार आहे. संजय निरुपम यांचं काम विशेषतः झोपडपट्टी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. या भागामध्ये गेल्या काही वर्षात झोपडपट्टी खूप मोठ्या प्रमाणावर वाढले, म्हणजे थोडक्यात संजय निरुपम यांनी आपले वोटर सेव्ह केलेले. एकदम बरोबर तुम्ही सांगितलं, झोपडपट्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. काँग्रेसवाल्यांचा कामच हे राहिलेलं आहे, झोपडपट्टी वाढवायचं, त्यांना 15-15 वर्ष त्याच स्थितीमध्ये ठेवायचं. 2000 लोकांना पात्र करण्याचा घोषणा 2004 साली केलं आणि 2014 निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावरती त्याचा घोषणा केलं. अजूनही लोकांना पाणी मिळालं नाही, लाईट मिळालं नाही, हे काँग्रेसचा खेळ आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा कारस्थान करणं आणि निवडून आल्यानंतर फक्त झोपडपट्टी निर्माण नवीन नवीन करणं. गोपाल शेट्टींनी बोरिवलीत काम करत असताना आरक्षित भूखंडावरच्या झोपडी काढून त्यांना चांगली पक्की घरं देऊन सर्व मैदान विकास करण्याचं काम केलं आणि भविष्यकाळामध्ये पण मी उत्तर मुंबईचा विकास अशाच प्रकारे करून लोकांचा मतदारांचा विश्वास जिंकण्याचं काम करणं. यावेळेला लोक तुम्हाला का निवडून देतील? लोक मला ह्यासाठी निवडून देतील, मी 3 वेळा नगरसेवक म्हणून चांगलं काम केलं, 2 वेळा आमदार म्हणून भरपूर चांगलं काम केलं, अनेक मोठमोठे प्रकल्प केले, 7 डायलिसिस सेंटर उत्तर मुंबईमध्ये निर्माण केलं, मुंबईत सर्वात मोठा महिला आधार भवन केंद्र मी बनवलं, सर्व महापुरुषांच्या नावाने मोठमोठे उद्यानं विकसित केले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, वीर सावरकरांचा पुतळा बसवला, झाशी की राणी निर्माण केलं आणि आपण सर्वांच्या माहितीसाठी 20व्या शताब्दीचा शेवटी आणि 21व्या शताब्दीचा प्रारंभी ज्या व्यक्तींनी संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा धजा फडकवला अशा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने 28 एकर भूखंडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा संकुल बोरलीला मी काम सुरू केलेलं आहे. असे मोठमोठे कामं केलेले आमदार असताना खासदार झाल्यानंतर गोपाल शेट्टी आणखीन किती मोठी कामं करू शकतील याची अपेक्षा लोकांमध्ये आहे. मुंबईकर विशेषतः मालाडकरांचा जर आपण विचार केला तर ते 2 गोष्टींच्या बाबतीत प्रचंड हौशी आहेत.
एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे शॉपिंग. त्यामुळे जर या दोन ठिकाणी आपण आलो नाही तर मालाडकरांची आपण मतं जाणून घेतली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि हीच मतं जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आता मालाडच्या साई मार्केटमध्ये. बाजूलाच नटराज मार्केटसुद्धा आहे, तिथेसुद्धा आपण जाणार आहोत. दुकानदारांची आणि तिथं खरेदी करायला आलेल्या लोकांची मतं आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. कांग्रेस पे से विश्वास उड़ गया, अभी हमको बीजेपी पे विश्वास ज्यादा है. क्यों लेकिन ऐसा क्यों सोच रहे हैं? व्यापारी वर्ग क्यों नाराज है कांग्रेस से? है कांग्रेस से नाराज ही है ना, अभी खाली महंगाई दिया है कांग्रेस ने और कुछ दिया नहीं है हमको. जो हिसाब से उन्होंने सूरत में या अहमदाबाद में गुजरात साइड में जो हिसाब से उन्होंने प्रोग्रेस किया है वो हिसाब से हम भी चाहेंगे कि महाराष्ट्र में भी हुआ है और ऑल ओवर इंडिया में और मेनली भ्रष्टाचार भी कम करे. आम आदमी पार्टी के बारे में क्या सोचना है आपका? वो आए पर उन कुछ कर नहीं पाए. मोदी भाई 90% काम करेंगे. आपके इलाके में कौन है? बीजेपी. नहीं, बीजेपी का कैंडिडेट कौन है? अपना मुंबई में अभी मालूम नहीं. आम आदमी का तो कुछ नहीं चलेगा, कांग्रेस का फुल चांस है. बीजेपी शिवसेना युति. आम आदमी पार्टी का वैल्यू माझे समान जीरो है सध्या. सेम बीजेपी. बीजेपी मला सांगा की तुमच्या बाजारामध्ये काय वाटतं तुम्हाला, कुठल्या पक्षाचे विषय? भाजपा शिवसेना युती तेच कामं करणार आणि तेच येणार. काँग्रेसवर कोणाचा विश्वासच नाही आजकाल. या भागात संजय निरुपमांनी काम केलं असं म्हणतात. संजय निरुपमांनी त्यांच्या क्षेत्रात दुसरं त्यांच्याच एरिया पर्टिक्युलर एरियामध्ये काम केलं 500,000 लोकांसाठी, बाकी सगळ्यांसाठी नाही केलं. ओनली गोपाल शेट्टी, दुसरं कोण नाही. 100 मालाडच्या या मार्केटमध्ये शॉपिंग करायला आलेली एक फर्स्ट वोटर आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. तू मला सांग की तू पहिल्यांदा वोट करणार आहे, फर्स्ट टाइम आप वोट करने वाले हो, कितना एक्साइटेड हो? मैं काफी ज्यादा एक्साइटेड हूँ, मतलब बहुत वेट किया था ये मेरा 18 ईयर्स कब कम्प्लीट होगा करके, तो कोई वेट करूँ कि 24 अप्रैल कब आएगा वोट करने के लिए. ये बताओ किसको वोट करने वाले हो आप, कौन सी पार्टी आपको लगता है कि जो युवा है उनका साथ देगी? मैंने सोचा है नरेंद्र मोदी जी भी थोड़ा ठीक है तो उनके ऊपर विश्वास करने लायक है, तो वो सोचा है उनको ही करना है. आम्ही बॉम्बेला राहतो मालाडला, पण आम्ही मनसेलाच करतो. पण इथे तर यावेळेला मनसेनं उमेदवार दिलेला नाहीये, पण आम्ही मनसेलाच करतो. सतीशजी, तुमच्या बाबतीत असं म्हटलं जातं की या भागामध्ये आपचा बिलकुल बोलबाला नाहीये, या भागामध्ये लोक आपला तितकंसं मतदान करणार नाही. जे आमदार आहेत तिकडचे गोपाल शेट्टी, त्यांच्या विरोध काही क्रिमिनल रेकॉर्ड्स आहे, ते सुशिक्षित नाही आहे. कॉर्पोरेटरच्या किंवा MLA साठी तुम्ही 8वी पास असाल तर चालतं, पण एक MP च्या पोझिशनवर तुम्हाला एक कॉन्स्टिट्यूशनचं ज्ञान असायला पाहिजे, इकॉनॉमिक पॉलिसी कशी चालते याचं ज्ञान असायला पाहिजे, जे त्यांच्यात नाही आहे. आणि मोदींची जी पण हवा आहे तिकडे अजिबात दिसत नाही आहे. आणि सगळे लोक, सगळे समाजाचे, भाषाचे, यूथ आहे, महिला आहे, सगळे आम आदमी पार्टीमध्ये एक फार उत्साहाने बघतायत, एक फार होपने बघतायत. आप हमारी ऑफिस में आइए या देखिए, आम आदमी ही है, हमारा नाम ही आम आदमी पार्टी है. आपकी जो ये पॉलिसी है मुझे बहुत पसंद है कि हर एरिया का एक लीडर चुना जाए, और वो लोग नहीं चुनेंगे, हम मिलकर वो एरिया के लोग मिलकर चुनेंगे. जो हमें लगेगा, आज आपको लगे 4 दिन से कचरा बाहर पड़ा है, किसी ने कोई लेने नहीं आया, आप जाके वो लीडर से कंप्लेन करिए कचरा बाहर पड़ा है, एक्शन विल बी टेकन. हमारा समस्या ये है कि आज तक गरीबी का कोई समाधान हुआ नहीं. जास्त करून तर बीजेपीची लहर दिसते गोपाल शेट्टी मुळे. या भागामध्ये कोणाची लहर आहे, कोणत्या पक्ष जोरावर दिसतोय? काय वाटतंय? मोदी आहे ना. मोदींना का मतदान करणार? ते म्हणतात ना, बेकारे हटूया, मुलांना नोकरी लावूया असं म्हणतात, म्हणून बघूया एकदा प्रयत्न करून. मुंबईकरांचा कामाचा दिवस संपलेला आहे आणि मुंबईकर आपापल्या घरी जायला निघालेला आहे, पण घरी जाता जाता सुद्धा तो आपली राजकीय मतं मांडायला विसरलेला नाही आहे. मुंबईकरांची हीच राजकीय जाणीव जागृत करत राहणार आहोत ती बोल मुंबई बोलमध्ये.